नमस्ते, मी राणी केलमाने, पूर्वी केलमाने यांची आई. जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या मुलाचा जर नंबर लागला समितीच्या पहिल्यांदा आता कारण का त्याच्या मार्कानुसार त्याच्यानुसार पण त्याला आजाराची काही प्रॉब्लेम होती तर सरांनी मला एकदा बोलून घेतलं की तुमच्या मुलाला असं असं प्रॉब्लेम आहे तसं आहे. पटारे सरांनी मला खूप समजून सांगितलं मी त्याला की बाबा की जे त्याला आजार होतात किंवा ते दुःख होतं की तू ह्या गोळ्या केल्याने असं होईल किंवा बाबा तुला वेळेचे जरा ही होईल असं माझी काही समजूत होती. की पण किती समितीच्या लोकांनी किंवा पटारे सरांनी मला खूप समजून सांगितलं बाबा ही गोळी खाल्ल्याने की असं नाही असं होणार नाहीये की माझ्या मुलाचं त्या आजारामुळे दोन वर्ष वाया गेले आता त्याचे समजे म्हणजे पूर्ण वर्ष झाले असते पण आजारामुळे त्याचे दोन वर्ष वाया गेले. पण तिथं जेव्हा ते पहिल्यांदा टाकलं होतं तिथून घरी आला परत आता कुणाकडे पाठवण्याची तरी ही नव्हती आणि घरच्या परिस्थितीमुळे तिच्या पप्पाला खेळणीचा आजार होता दुसऱ्या हॉस्टेलला ठेवला असता तर तिथं थोडी फी भरू शकत नव्हती. मग त्यांनी सर्च करून त्या हॉस्टेलची माहिती मिळवून दिली आणि ते त्याचा नंबर लागला. मग म्हणजे जाऊ दे म्हणलं आता काही करू मग तिथं मग सरांनी एक दिवस मला बोलवलं मग त्यांनी मला अशा डॉक्टरांचाही सल्ला दिला. मी तिथं गेले तर साधारण माझ्याकडे तिथले डॉक्टरांची फी भरायची पण माझ्या मला एक दोन दुखी होती तिथं गेल्याच्या नंतर तिथली त्या डॉक्टरची फी बघून मला आपल्या असं होत होते की मी तिथं डॉक्टरांची जर फी मागली तिथं आपण कुठून द्यायची. पण त्या डॉक्टरनी मी आज त्या डॉक्टरांचं बी मी अभिनंदन करते की त्यांनी असं म्हणले की तुम्ही भिवू नका मुलाला मी त्याचं जर तो सांगत होता तरी मी म्हणत होते की बाबा तुम्हाला तुला नंबर नाही येणार तू सांगू नको तुझी. पण मुलाचं एक झालंच होतं की पहिलं सत्य हमेशा हे असतं सत्य बोललं तरी कुठं ना कुठं चांगलं असतं. मी त्याला दाखवत होते पण त्यांनी मला म्हणलं आई की सत्य जेव्हा असतं काय मिळती होईल पुढचं मार्ग नाही त्यांनी हॉस्पिटला मला ठेवून केलं आहे. पण मी जे सत्य त्यांच्या समोर माझे रिपोर्ट दाखवले हे केले मग ठीक आहे म्हणलं मग त्या डॉक्टरांनी फी नाही घेतली की त्यांनी बाबा असं असेल म्हणून त्यांनी मला इतका धीर दिला आणि समितीच्या कार्यकर्त्यांनी मला इतकं समजून सांगितलं की गोळी खाल्ल्याबद्दल पुन्हा काही तुमचा वेळा होणार नाही पण तुम्ही आज जर त्याला गोळी बंद केली तर 7 वर्षांनी म्हणा की 4 वर्षांनी म्हणा त्याला ते आजार उमटू शकतो. इतकं जास्त मी त्याचे पठारे सरांनी समजांनी मला समजून सांगितलं. मग मी ठीक आहे म्हणजे आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो त्यांनी फी नाही की काय नाही त्या डॉक्टरांनी सांगितलं की बाबा माझी फी भरायची किंवा तुमची एवढं मोठं दवाखाना बघून मी घाबर आहे ना की किती मागती किंवा काय मागती. पण त्याचं आज सांगितलं मग तिथून नंतर बघूया आज माझा मुलगा आज 8-10 दिवसापूर्वी म्हणला की आई मला कसला आजार नाही कसलं काही नाही मी एकदम नॉर्मल मी पहिल्यासारखा इतका हुशार होता पहिलीपासून ते 10वीपर्यंत हे 12वीपर्यंत पहिला नंबर आलेला आहे शाळेमध्ये आणि असं मुलाचं गुण होतं की 10 रुपये जरी दिलं तरी त्यांनी असं आता पुण्यात जरी एवढ्या वर्षी राहिला होता तो ह्याच्यावेळी आधी पण 10 रुपये दिलं तर दुसऱ्या दिवशी त्याच्या खिशामध्ये ते 10 रुपये पण ते जाऊन कधी मोडून खाल्लेला नाहीये. पण घरची त्याच्या वडिलांसाठी निजाजा हे पण त्या दिवशी पुण्याची जिद्द असो मग मी त्याला म्हणलं की बाबा मी सहाय्य करते तुला जरी शिकायचं कुठं फार म्हणून आजपर्यंत मी एक आईच जिद्द होती माझ्या काय करायचं ठेवलं नाही मी कानात प्रयत्न करा म्हणून त्याला आजपर्यंत 12-12 वीपर्यंत त्याला पोहोचवलं. पण त्यातून बी हॉस्टेलच्या सिनिकीच्या लोकांनी बहिणी आधार दिला फॉर्म आधी 6 महिने त्याला की फीवर खर्चायला बी पैसे देत नाही की कारण का परिस्थितीच नाहीये घरची की त्याला खर्चायला पैसे बाबा तुला काय घ्यायचं तिथं काम शिका हे त्यांनी सांगितले बाबा निवायचं पट नाही मुलांना जाता येईल किंवा काय नाही होत की 8च्या नंतर घरी तुम्ही कुठेही जावा तिकडं 55 वर्षांकडे जावा तिथं असले काही नाहीये माझ्या मुलाला मी जा म्हणते तरी ते जात नाही तिथले रुज संदे पाळतो म्हणून मी असे नीतीच्या त्या डॉक्टरांच्या